मगाशी अतुल भातखळकर असं म्हणाले होते की ओपन सिक्रेट, अर्थात त्यांचं म्हणणं होतं की लोकसभेला जसं दलित आणि मुस्लिम वोटर्स जो आहे तो महाविकास आघाडीकडे वळला, ठाकरेंकडे वळला, काँग्रेसकडे वळला, तर याही वेळेला तसं झालेलं असेल असं तुम्हाला वाटतं का? अर्थात वेगवेगळे फॅक्टर होते, एक जरांगेंचा फॅक्टर आहे जो मराठवाड्यामध्ये महायुतीला धक्का देऊ शकतो, की मग लाडकी बहीण किंवा विकासाचे जे प्रोग्राम्स महायुतीने आखलेले होते तर त्याचा काही परिणाम यामध्ये दिसतोय? एक तर तसा काही परिणाम या निवडणुकीमध्ये झालेला दिसत नाही. या निवडणुकीची मला असं वाटतं की दोन तीन गोष्टी आहेत या निवडणुकीच्या फार व्यवच्छेदक, की अक्षरशः म्हणजे कसलीही पाठीशी आमदार नसताना अक्षरशः 10-15-20 असे आमदार असताना उद्धव सेना गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे जसं म्हणतात की राखेतून पक्षी उभा राहतो त्याप्रमाणे त्यांनी उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांनी जे काही यश मिळवलं ते यश हे मला असं वाटतं की जे यश मिळणार आहे आता ते हे यश हे जास्तच कौतुकास्पद आहे ज्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष उभे राहिले ते गोष्ट याच्यामध्ये अर्थात 19-20 होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की युतीमध्ये फारच संवाद होता आणि आघाडीमध्ये संवाद नव्हता आणि आघाडीमध्ये संवाद नव्हता हे असं काहीही नाही आहे. युतीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की जिथे जो पक्ष निवडणूक लढतो त्याच्याशी त्याचे सहकारी पक्ष यांचं काहीही संवाद नव्हता. एकदा शिंदे गटावर टाकून दिलं की शिंदे गट आणि भाजपवर टाकून दिलं की भाजप. त्याप्रमाणे देखील आघाडीमध्ये जरा सुसंगती होती. एकाचा मतदारसंघात दुसरा मतदारसंघ हा पाठिंबा करत असताना किमान मराठवाड्यामध्ये तरी आम्हाला पाहण्यात आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजेची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये विकासाचे प्रश्न सोडा पण महाराजांचा गोंधळ फार पाहायला मिळाला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एक कालीचरण नावाचे महाराज आले होते. या कालीचरणने इथं सांगितलं आणि जरांगेनं राक्षस म्हटलं याचा दणका हा कारण नसताना म्हणजे अर्थात त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता पण संजय सिरसाट यांना बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्याचप्रमाणे बघा की रामगिरी महाराज यांना मदत करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा खूप मोठा वाटा होता परंतु रामगिरी महाराजांच्या उद्गारानंतर विमान करून अक्षरशः शिंदे रामगिरी महाराजांकडे गेले, त्यांच्या चरणी लागले. आणि आता बघा त्यांनी आज काय जाहीर केलं की सरळ सरळ स्पष्टपणे रामगिरी महाराजांनी सांगितलं की शिंदे गटानं मदत करा. आता त्या शिंदे गटानं मदत करा याचा परिणाम हा वैजापूर आणि काही ठिकाणच्या याच्यावर होणार आहे. त्याचप्रमाणे नोमानीने यांनी जे काही फतवा काढला या फतव्याचा परिणाम देखील मुस्लिम मतदानावर झालेला आहे. म्हणजे असं झालेलं नाही असं नाही, म्हणजे त्यांचा म्हणजे धर्मयुद्ध ते अगदी टोकाची भाषा जरी त्यांनी केलेली असली तरी नोमाणीचा जो एक झाला त्याचा देखील परिणाम आपल्याला निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष झालेला दिसला. आता याच्यात गोष्ट अशी आहे की युती आणि आघाडी याचे जे सगळे नेते होते ना हे सगळे मुंबईमध्ये दिसले. हे प्रत्यक्षामध्ये जमिनीवर इथं प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर ते आम्हाला तर इथं काही फार मोठा काही फार त्याचा काही परिणाम किंवा त्यांनी काही फार मोठं काम केलं इथं ग्रासरूट लेवलला असंच केलेलं नाही. ग्रासरूट लेवलच्या आमदार आणि यांनी ती खरं म्हणजे निवडणूक लढवलेली आहे. बरेचसे नेते तर काही मतदारसंघामध्ये फिरकले नाही. काँग्रेस पक्षाचा तर असा महिमा आहे की त्यांचा एकही माणूस तिथे फिरकला नाही. परंतु या निवडणुकीमध्ये लोकांनी सुद्धा ती निवडणूक लढवली. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की या वेळेस मतदानाचा आकडा कुठे जावा? आता संभाजीनगरचं 5 वाजताचं जे मतदान आहे ते 70%च्या पुढे गेलेलं आहे. कदाचित फायनल झाल्यानंतर ते अजून कुठे पोहोचलेलं असेल. तर याचा अर्थ असा आहे की निवडणुकाचा आकडा हा कुठल्या कुठे पोहोचलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमधलं मतदान ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते मतदान झालेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी सक्सेसफुल ठरलेली आहे. म्हणजे त्यांनी कसं केलं की तुम लढो बाकी पुढचे मी बोलत नाही. पण त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी मनसे आणि दोन्ही शिवसेना यांची बऱ्याच ठिकाणी टक्कर लावून दिली
आता यांचं काय होतं हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. तेव्हा मला असं लक्षात येतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षानी स्ट्रॅटेजी म्हणून खूप खूप काम केलेलं आहे, परंतु लोकांची सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते, म्हणजे लोकांचं सुद्धा एक नॅरेटिव्ह असतं, आणि हे लोकांचं नॅरेटिव्ह हे मला असं वाटतं वेगळ्या पद्धतीने कधीतरी समजून घेतलं पाहिजे. पक्षांनीच फक्त नेरेटिव्ह करायचं आणि बाकीच्यांनी नेरेटिव्ह करायचं नाही असं नाही, तर लोकांचं नेरेटिव्ह हे आघाडीला मदत करणारं राहील. आणि ह्या निवडणुकीचे निकाल मी जे सांगितलं त्याप्रमाणे अगदी क्रॉसिंग अशा पद्धतीचे राहतील, याच्याशिवाय काही दुसरं राहणार नाही. नक्कीच उन्हाळे सर, यालाच जोडून माझा प्रश्न आहे की एकीकडे आपण पाहतोय कालीचरण महाराज असतील, नोमानी असतील, हे छुप्या गोष्टी झाल्या, मात्र उघड उघड आपण पाहिलं की तिसरी आघाडी झाली होती, मनसे होती, MI म्हणजे कसलीही पार्टीची आमदार नसताना अक्षरशः 10-15-20 असे आमदार असताना उद्धव सेना गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे जसं म्हणतात की राखेतून पक्षी उभा राहतो त्याप्रमाणे त्यांनी उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांनी जे काही यश मिळवलं ते यश हे मला असं वाटतं की जे यश मिळणार आहे आता ते हे यश हे जास्तच कौतुकास्पद आहे, ज्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष उभे राहिले ते याच्यामध्ये अर्थात 19-20 होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की युतीमध्ये फारच संवाद होता आणि आघाडीमध्ये संवाद नव्हता आणि आघाडीमध्ये संवाद नव्हता हे असं काहीही नाही आहे. युतीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की जिथे जो पक्ष निवडणूक लढतो त्याच्याशी त्याचे सहकारी पक्ष यांचं काहीही संवाद नव्हता. एकदा शिंदे गटावर टाकून दिलं की शिंदे गट आणि भाजपवर टाकून दिलं की भाजप, त्याप्रमाणे देखील आघाडीमध्ये जरा सुसंगती होती. एकाचा मतदारसंघात दुसरा मतदारसंघ हा पाठिंबा करत असताना किमान मराठवाड्यामध्ये तरी आम्हाला पाहण्यात आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजेची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये विकासाचे प्रश्न सोडा पण महाराजांचा गोंधळ फार पाहायला मिळाला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एक कालीचरण नावाचे महाराज आले होते. या कालीचरणने इथं सांगितलं आणि जरांगेनं राक्षस म्हटलं, याचा दणका हा कारण नसताना म्हणजे अर्थात त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता पण संजय सिरसाट यांना बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्याचप्रमाणे बघा की रामगिरी महाराज यांना मदत करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा खूप मोठा वाटा होता, परंतु रामगिरी महाराजांच्या उद्गारानंतर विमान करून अक्षरशः शिंदे रामगिरी महाराजांकडे गेले, त्यांच्या चरणी लागले. आणि आता बघा त्यांनी आज काय जाहीर केलं की सरळ सरळ स्पष्टपणे रामगिरी महाराजांनी सांगितलं की शिंदे गटानं मदत करा. आता त्या शिंदे गटानं मदत करा याचा परिणाम हा वैजापूर आणि काही ठिकाणच्या याच्यावर होणार आहे. त्याचप्रमाणे नोमानीने यांनी जे काही फतवा काढला या फतव्याचा परिणाम देखील मुस्लिम मतदानावर झालेला आहे. म्हणजे असं झालेलं नाही असं नाही, म्हणजे त्यांचा म्हणजे धर्मयुद्ध ते अगदी टोकाची भाषा जरी त्यांनी केलेली असली तरी नोमाणीचा जो एक झाला त्याचा देखील परिणाम आपल्याला निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष झालेला दिसला. आता याच्यात गोष्ट अशी आहे की युती आणि आघाडी याचे जे सगळे नेते होते ना हे सगळे मुंबईमध्ये दिसले. हे प्रत्यक्षामध्ये जमिनीवर इथं प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर ते आम्हाला तर इथं काही फार मोठा काही फार त्याचा काही परिणाम किंवा त्यांनी काही फार मोठं काम केलं इथं ग्रासरूट लेवलला असंच केलेलं नाही. ग्रासरूट लेवलच्या आमदार आणि यांनी ती खरं म्हणजे निवडणूक लढवलेली आहे. बरेचसे नेते तर काही मतदारसंघामध्ये फिरकले नाही. काँग्रेस पक्षाचा तर असा महिमा आहे की त्यांचा एकही माणूस तिथे फिरकला नाही, परंतु या निवडणुकीमध्ये लोकांनी सुद्धा ती निवडणूक लढवली. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की या वेळेस मतदानाचा आकडा कुठे जावा. आता संभाजीनगरचं 5 वाजताचं जे मतदान आहे ते 70%च्या पुढे गेलेलं आहे, कदाचित फायनल झाल्यानंतर ते अजून कुठे पोहोचलेलं असेल. तर याचा अर्थ असा आहे की निवडणुकाचा आकडा हा कुठल्या कुठे पोहोचलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमधलं मतदान ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते मतदान झालेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी सक्सेसफुल ठरलेली आहे. म्हणजे त्यांनी कसं केलं की तुम लढो बाकी पुढचं मी बोलत नाही, पण त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी मनसे आणि दोन्ही शिवसेना यांची बऱ्याच ठिकाणी टक्कर लावून दिली.
आता यांचं काय होतं हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. तेव्हा मला असं लक्षात येतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षानी स्ट्रॅटेजी म्हणून खूप खूप काम केलेलं आहे, परंतु लोकांची सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते, म्हणजे लोकांचं सुद्धा एक नॅरेटिव्ह असतं, आणि हे लोकांचं नॅरेटिव्ह हे मला असं वाटतं वेगळ्या पद्धतीने कधीतरी समजून घेतलं पाहिजे. पक्षांनीच फक्त नेरेटिव्ह करायचं आणि बाकीच्यांनी नेरेटिव्ह करायचं नाही असं नाही, तर लोकांचं नेरेटिव्ह हे आघाडीला मदत करणारं राहील. आणि ह्या निवडणुकीचे निकाल मी जे सांगितलं त्याप्रमाणे अगदी क्रॉसिंग अशा पद्धतीचे राहतील, याच्याशिवाय काही दुसरं राहणार नाही. नक्कीच उन्हाळे सर, यालाच जोडून माझा प्रश्न आहे की एकीकडे आपण पाहतोय कालीचरण महाराज असतील, नोमानी असतील, हे छुप्या गोष्टी झाल्या, मात्र उघड उघड आपण पाहिलं की तिसरी आघाडी झाली होती, मनसे होती, MIM होती, या सगळ्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला या निवडणुकीमध्ये होताना दिसत नाहीये. नाही, MIMचा जो आहे ना इम्पॅक्ट हा तुम्हाला बऱ्यापैकी औरंगाबादमध्ये झालेला दिसेल. पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम हा झालेला आहे. आणि त्याचं खरं कारण देखील पुन्हा हेच आहे की उमेदवार देण्यामध्ये काही काही पक्षांच्या झालेल्या चुका हे देखील महत्त्वाचं कारण आहे. त्यांनी उमेदवारांकडे देखील फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळं देखील ही पद्धत झालेली आहे. MIMचं देखील अस्तित्व या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत माने सर, ही विधानसभेची निवडणूक म्हणजे चार नेत्यांसाठी एक अस्तित्वाची किंवा एक निर्णायक अशी लढाई आहे असं आपण म्हणूया. एकतर शिवसेनेमधली फूट आणि राष्ट्रवादीमधली फूट, तिथे शरद पवार, अजित पवार आणि इथे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, असली नकली शिवसेना हा मुद्दा देखील झाला. राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची हाही एक मुद्दा होता. तर या सगळ्याचा निर्णय या निवडणुकीमध्ये लागेल असं तुम्हाला वाटतं का?